दिस न्यूज इज को स्पॉन्सर्ड बाय आराध्या ज्वेलर्स। अब सोना खरीदे आसान किश्तों में, 100% प्योर ज्वेलरी। हमारा पता शारदा चौक, गणेश नगर, नंदनवन, नागपुर। अमरावती जिल्ह्यातील अतिसंवेदनशील झालेल्या अंजणगाव सुरजी या ठिकाणी शांततेचे वातावरण बघाव्यास मिळाले। अमरावती जिल्ह्यामध्ये त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांनी बंदचे आयोजन केले होते, ज्यात तोडफोड आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अशातच अमरावतीमध्ये या बंद दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे अमरावती जिल्ह्यात अचलपूर, परतवाडा, अंजणगाव सुरजी, दर्यापूर, मोर्शी, वरुड अशा अनेक तालुक्यात त्याचे पडसाद उमटले आहे। कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंद दरम्यान कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे। अंजणगाव सुरजी हे गाव मुस्लिम हिंदू जास्त प्रमाणात असल्याने या ठिकाणी अशा वेळी जातीय तणाव निर्माण होत असतो। याच पार्श्वभूमीवर अंजणगाव मध्ये जातीय दंगल होऊ नये म्हणून अंजणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक वानखेडे यांनी तालुक्याचा आढावा घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पानहटाई, शनिवार पेठ, मोमिनपुरा, जुना बस स्टँड, लाला चौक, सुरजी, बुधवारा, आलम चौक, नवीन बस स्टँड, गुलजारपुरा, झाजनपुरा, सोनार गल्ली, बालाजी चौक अशा प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय। शहरातील मुख्य बाजारपेठ, किराणा, मेडिकल, हार्डवेअर, भाजी मंडी सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी प्रेमदास तायडे यांनी शहरात फेरफटका मारला असता शांततेचे वातावरण आढळून आले, कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे दिसून आले। ठाणेदार दीपक वानखेडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी, पोलिसांनी मदत करावी, व्हॉट्सअप मेसेज, इंटरनेट याकडे लक्ष देऊ नये असे आवाहन नागरिकांना केले आहे। अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जे कर्तव्य दक्ष दबंग ठाणेदार म्हणून ओळखले जातात आणि आज अंजणगाव सुरजी तालुक्यात संपूर्ण ठिकाणी शांततेचे वातावरण दिसून आलेलं आहे। आमची पूर्ण महाराष्ट्रची 24 तासची टीम पूर्ण अंजणगाव सुरजी तालुक्यात आणि परिसरात आढावा घेत होती। अशातच आपल्यासोबत अंजणगाव सुरजीचे ठाणेदार दीपकजी वानखेडे आपल्यासोबत आहे। सर, मला सांगा सर, अंजणगाव सुरजी तालुक्यात संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते आणि आप एवढं सुंदर आपण बंदोबस्त लावलेला आहे, सर आपल्या काय अडचणी आल्या आहेत, सर काही लोकांना काय आव्हान करणार? दिनांक 12 आणि 13 या तारखेला अमरावतीमध्ये मोर्चाच्या दरम्यान जी हिंसा झाली, जाळपोळ झाली, त्या धर्तीवर अंजणगावामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माननीय कलेक्टर साहेबांनी 144 CRPC नुसार आदेश पारित केलेला आहे। त्यामुळे आपल्याला अत्यावश्यक सेवा आणि 5 पेक्षा जास्त लोक रस्त्यावर जमा होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। जे अंजणगाव सुरजीमधील जे संवेदनशील पॉईंट आहे त्या सर्व ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावलेला आहे, पेट्रोलिंग लावलेले आहे, आमचे वरिष्ठ इथे ठोकून बसलेले आहे, जेणेकरून अंजणगावमध्ये शांतता राहील। मी सर्व जनतेला, अंजणगावमधील सर्व लोकांना अशी विनंती करतो की कोणीही अफवावर आपण विश्वास ठेवू नका। बाकी ठिकाणी जे काय होते याकडे आपण दुर्लक्ष करा आणि अंजणगावमध्ये शांतता राहू द्या अशी मी जनतेला विनंती करतो। महाराष्ट्र TV24 साठी प्रेमदास तायडे, अंजणगाव सुरजी, अमरावती। NV Diagnostic, everything in diagnostic, best services and quality products. Contact us on 9822700773 and 9834205411. Need anything in diagnostic? Then call us and get everything you need. Our address: NV Diagnostic, plot number 150B, Impress Mini Colony, quarter number 4, near Pragatishil Mangal Karyale, Bejanbagh, Nagpur 44004.